बातमी पत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तार संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीनं एक्याण्णव पूर्णांक बारा टक्के मतदान झालं एकूण तेरा हजार पाचशे अडतीस पैकी उत्पादक गटात तेरा हजार चारशे नऊ तर संस्था गटात एकशे एकोणतीस मतदार आहेत संस्था गटातील एकशे एकोणतीस पैकी एकशे अठ्ठावीस मतदारांनी मतदान केलंय तर उत्पादक गटात बारा हजार तीनशे छत्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या आणि प्रचंड ईर्षेनं लढवल्या गेलेल्या या निवडणुकीची मतमोजणी पंचवीस एप्रिल रोजी होणार आहे मतदानानंतर सत्ताधारी आघाडीनं विजयाचा ठाम दावा केलाय कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी आज अठ्ठावन्न केंद्रांवर मतदान झालं सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सकाळी दहा वाजेपर्यंत चार हजार नऊशे सहा मतदारांनी मतदान केलं त्यानंतर दुसऱ्या दोन तासात म्हणजे बारा वाजेपर्यंत आणखी चार हजार चारशे तीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बारा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक शहात्तर टक्के होती कडाक्याच्या उन्हामुळे दुपारच्या सत्रात मतदान केंद्रावरील गर्दी कमी झाली दुपारी दोन वाजेपर्यंत आणखी एक हजार नऊशे बारा जणांनी मतदान केलं दोन वाजेपर्यंत अकरा हजार दोनशे एकवीस मतदारांनी मतदान केलं त्याची टक्केवारी ब्याऐंशी पूर्णांक एकोणनव्वद इतकी होती चार वाजेपर्यंत एकूण बारा हजार दोनशे एक मतदारांनी मतदान केलं असून त्याची टक्केवारी नव्वद पूर्णांक बारा इतकी आहे तर संस्था गटातील एकशे सत्तावीस मतदारांनी चार वाजेपर्यंत मतदान केलं राजाराम कारखान्याची एकूण सभासद संख्या तेरा हजार पाचशे आहे त्यापैकी उत्पादक गटात तेरा हजार चारशे नऊ तर संस्था गटात एकशे एकोणतीस मतदार आहेत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक निवडणूक रिंगणात आहेत या गटात एकशे एकोणतीस पैकी एकशे अठ्ठावीस मतदारांनी मतदान केलंय उत्पादक गटातील तेरा हजार चारशे नऊ पैकी बारा हजार तीनशे छत्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीनं आणि टोकाच्या ईर्षेनं एक्क्याण्णव पूर्णांक बारा टक्के मतदान झालंय मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी नियोजन लावलं होतं माजी आमदार महादेराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत संस्था गटातील मतदार मोठ्या संख्येनं सेंट जेव्हियर्स इथल्या मतदान केंद्रावर आले माजी आमदार महादेराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मतदारांनी संस्था गटासाठी इथं मतदान केलं म्हडिकांना निवडणूक नेहमी सोपी असते असं सांगत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत विरोधक चितपट होतील असा दावा केला लढाई <laughs> एवढी एवढी आम्ही सगळीच असतो आम्ही बाईक देण्याच्या अगोदर सगळ्यांनी बाईक देऊन सगळं झाले त्यामुळे रिझल्ट काय आहे ते तुम्हाला पहिलाच माहिती मार्कांना सांगण्याची गरज नाही तो रिझल्ट तुमच्याजवळ आहे तोच छापत असतो संस्था गटातील एकशे एकोणतीस पैकी नव्वद मतदार सत्ताधारी आघाडीच्या बाजूने आहेत त्यामुळं महादेराव महाडिक रिंगणात असलेल्या संस्था गटासह सर्वच जागांवर सत्ताधारी आघाडीचा एकतर्फी विजय होईल असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी के केला गेले दहा पंधरा दिवस संबंध महाराष्ट्राभर निवडणूक गाजते जो प्रचार अपप्रचार झाला संबंध महाराष्ट्रानं कोल्हापूर जिल्ह्यानं पाहिला पण आज जर आपण परिस्थिती बघितली एकंदरीत तर आज पहिल्यांदा संस्था गटाचं मतदान होत आहे आणि आम आमचे नेते माधेवरावजी महाडिक साहेब या गटातून निवडणूक लढवत आहेत एकशे तीसपैकी नव्वद सदस्य घेऊन आम्ही आज एका एकत्र येऊन या ठिकाणी मतदान करतोय त्यामुळं महाडिक साहेबांचा सा विजय हा निश्चित झालेला आहे त्याचबरोबर प्रत्येक गावांमध्ये विरोधकांनी प्रलोभनं दाखवण्याचा सभासदांना रात्री आमिष दाखवण्याचा रात्रभर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या कुठल्याही आमिषांना सभासदांनी भीक घातलेली नाही आणि मोठ्या मताधिक्यानं आमचं जे शाहू सहकार आघाडीचं पॅनल आहे ते महाडिक साहेबांच्या सा नेतृत्वाचं पॅनलचे एकवीसच्या एकवीस उमेदवार प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील आणि विरोधकांची डिपॉझिट जप्त होती सेंट जेवियर्स मतदान केंद्रावरील सतेज पाटील समर्थकांच्या बूथवर त्यांच्या पॅनलचं चिन्ह असलेल्या पताका लावल्या होत्या अंगठी चिन्हाच्या पताकांवर सत्ताधारी समर्थकांनी आक्षेप घेतला त्यामुळे काही काळात तणाव निर्माण झाला होता दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत अंगठी चिन्ह असलेल्या पताका हटवायला लावल्या त्यामुळे वातावरण शांत झालं दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती शौमिका महाडिक माजी खासदार निवेदिता माने माजी आमदार अमल महाडिक यांनीही संस्था गटातील मतदानाचा हक्क बजावला एकूण मतदानाची वेळ संपेपर्यंत उत्पादक गटातील बारा हजार तीनशे छत्तीस आणि संस्था गटातील एकशे अठ्ठावीस मतदारांनी मतदान केलं त्याची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक बारा टक्के इतकी होते संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी टोकाची ईर्षा आणि चुरशीनं मतदान झालंय चव्वेचाळीस उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असून पंचवीस एप्रिल रोजी रमणमळा इथल्या बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे